वेतन रखडलेली देणी आणि एसटीचं विलीनीकरण या तीन मुद्द्यांवर महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशनावेळी एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्याचा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिलाय. इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ होतीये. तो भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकिटात 17% अधिक वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव महामंडळानं राज्य शासनाकडे पाठवल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. 370 कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अमित शहांचा हा पहिलाच दौरा आहे. वाढत्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असेल, त्यामुळे पोलिसांसह अधिकाऱ्यांसोबत अमित शहांची महत्वाची बैठकही असेल. बातमी कोरोनाबाबतची. राज्यात 1632 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरामध्ये 1774 जण कोरोनामुक्त झालेत, तर 24 तासात 40 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये 420, पुणे जिल्ह्यात 381, नगर जिल्ह्यामध्ये 162 नव्या रुग्णांची भर पडली. सध्या राज्यात 24138 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीचा डोस घेतलेल्या 163 जणांना कोरोना झालाय, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. दुर्गापूजेनंतर पश्चिम बंगालमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली. कोरोनाच्या नियमांचं पालन न केल्यामुळे इथला पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. मुंबईत आता रोज सरासरी कोरोनाचे 5 ते 6 मृत्यू नोंदवले जातात. पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ होती. रुग्णसंख्या 400 ते 500 दरम्यान आहे, तर मृत्यू 5 ते 6 नोंदवले जातात. मुंबईमध्ये गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. शहरात काही दिवसांपूर्वी 0 मृत्यूची नोंद केली होती. ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली. ग्रामीण भागात राबवण्यात आलेल्या 5 सूत्रीमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचा दावा जिल्हा परिषदेनं केला आहे. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचे 1490 रुग्ण आहेत. यातले सर्वाधिक रुग्ण हे ठाणे शहरातले. जागतिक स्तरावर गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या 100 उपकरणांसह अतिदक्षता कक्षातील उपकरणांची टंचाई निर्माण झाली आहे. कोरोनावर उपचारासाठी या उपकरणांची गरज भासली होती. व्हेंटिलेटर्स, इमेजिंग मशीन्स, ग्लुकोज, ECG, ब्लड प्रेशर मॉनिटर्स यांचा यात समावेश आहे. 7 ऑक्टोबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरं खुली करण्यात आली, त्यामुळे आता मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढायला लागली. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या 15 दिवसात 2 लाख भाविकांनी दर्शन घेतले. या काळात 30 लाख रुपयांचं दानही देवाच्या चरणी अर्पण केलं. WHO कडून कोवॅक्सिनला मंजुरी मिळावी यासाठी भारत बायोटेककडून अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही कोवॅक्सिनला मंजुरी मिळालेली नाही. याच दरम्यान कुठल्याही कोरोना लसीला मान्यता देण्याची प्रक्रिया ही प्रचंड गुंतागुंतीची असते. लसीचं पूर्ण परीक्षण आणि मूल्यांकन झाल्याशिवाय लसीला मान्यता दिली जात नाही, अशी माहिती WHO संघटनेचे संचालक डॉक्टर माईक रेयॉन यांनी दिली आहे. देशभरातल्या 10 राज्यांमध्ये 70% लसीकरण झालंय. सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये, त्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा त्यात समावेश आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी आहे. येवला शहराजवळच्या पारेगावमध्ये रुग्ण वाढले, त्यामुळे गावात काही दिवस लॉकडाऊन लावलेला. तातडीनं आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीनं मिशन कवच कुंडल मोहीम जोरदार राबवायला सुरुवात केली. गावातल्या हनुमान मंदिरात रात्री 9 वाजेपर्यंत लसीकरणाला नागरिक गर्दी करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लस मिळाली नाहीये, त्यामुळे कॉलेजात विद्यार्थी संख्या कमी असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मिशन युवा स्वस्त ही विशेष लसीकरण मोहीम 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान राबवणार असल्याचं सामंत यांनी सांगितले. राज्यातील 1 ते 4 वर्ग दिवाळीनंतर सुरू करण्याबाबत सरकारच्या हालचाली सुरू आहेत. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. गायकवाड लवकरच आता मंत्रिमंडळ आणि टास्क फोर्सबरोबर चर्चा करणार आहेत. बोगस टायपिंग प्रमाणपत्र देणाऱ्यांना MPSC ने दणका दिलाय. लिपिक, टंकलेखक, कर सहाय्यक पदांच्या भरतीसाठी आता संगणकीय चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय MPSC ने घेतलाय. मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर ही चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी पात्रता स्वरूपाची असेल. या चाचणीमुळे बोगस टायपिंग प्रमाणपत्र देणाऱ्यांना आळा बसेल. सह्याद्रीची उंची म्हणजे